लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। बीजेपी विधायक मंदाताई मात्रे ने आज नई मुंबई मनपा आयुक्त से मुलाकात की और शहर में म्यूकर माइकोसिस के बढ़ते मामलों पर चिंता जताते हुए उपचार के सभी इंतजाम करने की मांग की। बीजेपी पदाधिकारी संपत सेवाले के साथ मनपा आयुक्त से मिलने पहुंची मंदा मात्रे ने मानसून से पहले सभी गटर नालों की सफाई पर भी जोर दिया और नई मुंबई की सभी सोसाइटियों में कोरोना वैक्सीन सेंटर चालू करने की भी मांग की ताकि नई मुंबईकरों को टीकाकरण में आसानी हो सके। देखिए रिपोर्ट। बेलापुर की बीजेपी विधायक मंदा मात्रे ने आज मनपा आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की और कोरोना से पैदा हो रहे ब्लैक फंगस यानी म्यूकर माइकोसिस बीमारी के फ्री उपचार के लिए MGM, फोर्टिस और अपोलो जैसे प्राइवेट अस्पतालों में इंतजाम करने की मांग की। उन्होंने आयुक्त से तत्संबंधी निर्देश जारी करने का भी सुझाव दिया ताकि गरीबों और सामान्य जनों को ब्लैक फंगस से जुड़े ऑपरेशन या बड़े इलाज में सुविधा मिल सके। तमाम मुद्दों पर चर्चा करते हुए मंदा मात्रे ने ऑक्सीजन प्लांट के लिए दिए 1 करोड़ की विधायक निधि के उपयोग पर सवाल पूछा कि आखिर इसका निर्माण कब तक होगा। उन्होंने हॉस्पिटलों से निकलने वाले ई वेस्ट को खाड़ी में छोड़ने की बजाय ठिकाने लगाने के लिए जरूरी कंपनियों को जिम्मेदारी सौंपने का भी सुझाव दिया। कोरोना नंतर जे आपल्या डोळ्याला जे इजा होत आहेत आणि जो नवीन रोग निघालेला आहे त्याचे किती एकंदरीत पेशंट आपल्या नव्या मुंबईमध्ये आहेत आणि त्यांचा औषध उपचार DY पाटीलमध्ये कशा पद्धतीने चाललेला आहे त्यामध्ये आपण आयुक्तांना अशी मागणी केली की काही त्याच्यामध्ये त्या डोळ्याच्या आजाराला काही इंजेक्शनं लागतात ती जर आपल्याकडे उपलब्ध नसतील तर ती प्रायव्हेटमध्ये उपलब्ध असतात तर प्रायव्हेटमध्ये अपोलो असेल फोर्टीज असेल MGM असेल रिलायन्स असेल या हॉस्पिटलला आपण जे येणारे पेशंट आहेत त्याच्यामध्ये फ्री उपचार करण्याचं एक पत्र द्या की इतके इतके पर्सेंटेज जसं फोर्टीजमध्ये आपण 800 लोकांचं करून घेतलेलं आहे तसं काही पेशंट जर तुमच्याकडे चांगले होत नसतील किंवा काही काही प्रायव्हेटमध्ये करायचं असेल तर या प्रायव्हेट हॉस्पिटलला एक पत्र काढून आदेश द्या की असे काही तुमच्याकडे लोक गरीब आले किंवा काही ऑपरेशनासाठी तर ते फ्रीमध्ये त्यांना सवलत दिली पाहिजे आणि फ्रीमध्ये त्यांचं ऑपरेशन हे करून दिलं गेलं पाहिजे। कारण आज या रोगानंतर अनेक काळी बुरशी पिवळी बुरशी असे वेगवेगळे रोग आता यायला लागले त्याच्यानंतर तर पावसाळा सुरू झाला डेंग्यू आहे मलेरिया आहे हे अशा हेल्थसाठी अनेक आजार आता निर्माण होणार आहेत तर जास्तीत जास्त आपण काळजी कशी घेतली पाहिजे या विषयावरती चर्चा झाली। त्याचप्रमाणे मी जे 1 कोटी रुपये दिलेले आहेत ऑक्सिजन प्लांटसाठी तर ते कधीपर्यंत निर्माण होईल ते ह्या महिन्यामध्ये आता त्याचं टेंडर कॉपी निघेल। त्याचप्रमाणे वेस्ट जे किट आहे किंवा हॉस्पिटलचं जे वेस्ट आहे त्याच्या काही मशनी असतात तर वेस्ट चालण्यासाठी तर त्या मशनीचं तुम्ही कधी वापर करणार मी 5-6 महिन्यापासून त्यांना सांगितलं आहेत की त्या काही कंपन्या आहेत त्या स्वतः येतात करतात वगैरे त्याच्यामुळे आपण समुद्रकिनारी जे वेस्ट टाकतो ते परत आता बघितलं त्या दिवशी वादळ आलं तर सगळा कचरा घाण परत आपल्याकडे ती रिटर्न आलेले आहे समुद्रामध्ये काही टाकलं चप्पल जरी टाकली तर ती रिटर्न येते। मंदा मात्रेने आयुक्त से चर्चा के दौरान नई मुंबई के उद्यानों के रखरखाव को लेकर कहा कि आज इसके लिए एक भी अधिकारी नहीं है इसलिए बेहतर मेंटेनेंस के लिए अधिकारियों और कर्मचारियों की नियुक्ति करने की जरूरत है। उन्होंने सभी सोसाइटियों में कोरोना वैक्सीन सेंटर बनाने और सफाई कामगारों के टीकाकरण का इंतजाम करने पर भी जोर दिया। मंदा मात्रे ने मानसून से पहले गटर नालों की सफाई कराने और उसमें छोड़े जा रहे प्रदूषित केमिकल को रोकने की मांग की। इसके साथ ही उन्होंने APMC मंडी में फैले कचरे के अंबार की नियमित स्वच्छता कराने जरूरी उपाय करने पर जोर दिया। गार्डन ला आज आपल्याकडे अधिकारी नाही आहेत गार्डन मध्ये पूर्वी कसं गार्डन अधिकारी उपायुक्त असायचे आणि त्यांच्या हाताखाली एक 7-8 लोक असायची पण आज गार्डनला अधिकारी नसल्यामुळे गार्डनमध्ये नेमकं काय चाललंय कसं चाललंय हे त्याचा कारोबार कसं चाललंय हे तर माहिती होत नाही त्याच्यामुळे ताबडतोब एक उपायुक्ताची नेमणूक करून ज्यांना गार्डनची माहिती आहे ज्यांना नवी मुंबई माहिती आहे असा कुठला तरी एक अधिकारी घेऊन त्या अधिकाऱ्याची नेमणूक करून त्याच्या हाताखाली एक 7-8 मुलं देणं आता माहिती आहे ॲग्रिकल्चरची मुलं ही अभ्यास करून बाहेर येतात त्यांना नोकरी मिळत नाही तर अशावेळी 7-8 मुलांना आपण इथे नोकरी देऊ शकतो आणि त्यांचा उदरनिर्वाह चालू शकतो आणि त्याच्यामुळे आज नव्या मुंबईमध्ये उद्यानाची जी परिस्थिती आहे ती अजून चांगल्यात चांगली कशी करता येईल या संदर्भामध्ये चर्चा झाली
त्याच्यानंतर वाशी सेक्टर 17 जो नाला आहे त्या नाल्यावरती झाकण टाकून सुशोभीकरण करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून अनेक नगरसेवकांची होती, पण ते काही होत नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे केमिकल जे पाणी सोडतं त्याची दुर्गंधी इतकी आहे की आपण तिथे जरी उभं राहिलं तर आपण उभे राहू शकत नाही. तर ती दुर्गंधी जे पाणी ज्या कंपनीतून सांडपाणी येतं त्यांना पत्र काढणं, त्यांना सांगणं की फिल्टर करून वगैरे तुम्ही द्या, आणि त्या एक नाल्याचं आणि लसीकरण. आता हे वीज कर्मचारी आहेत, पत्रकार आहेत, त्याच्यानंतर तुमचे वेगवेगळ्या सोसायट्या आहेत त्याच्याकडे माझ्याकडे लसीकरणाचे खूप पत्र आलेली आहेत. आता हे कर्मचारी इथं वीज कर्मचारी इथं आहेत त्यांचं पत्र आहे, तर ते म्हणाले लवकरात लवकर आपण तिथे तिथे चालू करतो. पत्रकारांना आपण अपोलोमध्ये केलेलं आहे असं त्यांनी आज मला सांगितलं. जे घाण वगैरे आहे एफ एम सी मार्केटमध्ये ती घाणीचं बद्दल चर्चा झाली. जी भाजी मार्केट आहे त्या भाजी मार्केटचा एकदा त्यांना पत्र काढा. आता सोनी म्हणून आलेले आहेत परत की एक पालिकेने पत्र काढावं की जसं तुमचा भाजीचा बिझनेस 10-11 संपला की ताबडतोब त्या मार्केटला स्वच्छता झाली पाहिजे, तिथे फवारणी झाली पाहिजे, तिथे पावडर DTT ची पावडर टाकली गेली पाहिजे. माशांचं साम्राज्य आहे तिथे, अनेक लोक हजारो लोक भाजी नेण्यासाठी फ्रूट नेण्यासाठी येतात. कारण आता येणाऱ्या पावसाळ्यामध्ये स्वच्छता राखणं हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार मोठी गोष्ट आहे, आणि त्या सगळ्या आरोग्याच्या संबंधित असलेल्या प्रश्नांशी निगडीत असलेल्या प्रश्नांशी आज चर्चा होते. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया.